सगळ्यांना आधी नमस्कार आणि सगळे घरी आहात आणि सगळे काय म्हणतात सेफली घरी राहताय तुम्ही, तर हे महत्त्वाचं आहे. तर आता आपण तुमचं नुकसान होऊ नये यासाठी आपण ऑनलाईन लेक्चर चालू करतोय, की यातून काय म्हणतात तुमचा जो काही वेळ जातोय सध्याचा तो किमान अभ्यासामध्ये जावा यासाठी आपण विशेष प्रयत्न करतोय. तर सुरुवातीचं पहिले आपण दोन लेक्चर पाहिले की पंचकर्माचं इंट्रोडक्शन, याच्यामध्ये जनरली आपण पाहिलं की पंचकर्म कशासाठी करायचं आहे, पंचकर्म काय आहे, त्याच्यामध्ये पूर्वकर्माचा काय रोल आहे, पश्चातकर्माचा काय रोल आहे, मेन कर्म कुठले आहेत, बहुदोष व्याधीप्रधान कुठले आहेत, अल्पदोष कुठले आहेत, मध्यम दोष कुठले आहेत आणि त्यांच्यावर काय चिकित्सा करायचं आहे. तर पंचकर्म जेव्हा शब्द येतो तेव्हा आपण बहुदोष म्हटलं की त्याच्यावर आपण काय करतो की शोधन हेच करणं अपेक्षित आहे. मध्यदोष असेल तर दीपन पाचन आणि अल्पदोष असतील तर मग लंघन करणं अपेक्षित आहे. तर त्याच्यासोबत हे पंचकर्म करत असताना पण आपल्याला काय अपेक्षित आहे तर अष्टमहादोषकर भाव पण वर्ज्य केले पाहिजेत. तर मग हे भाव कुठले आहेत हे आपण इंट्रोडक्शनमध्ये पाहिलं. त्याच्यासोबत पंचकर्म वैद्याचे गुण पण पाहिले. पंचकर्म वैद्य कसं असायला हवा, दक्ष असायला हवा, त्याचं काय म्हणतात प्रेझेन्स ऑफ माइंड चांगलं असायला हवं, कुठल्या अवस्थेमध्ये काय करायचं आहे, प्रधान कर्म पूर्वकर्म चालू असताना कुठली काळजी घेतली पाहिजे, प्रधान कर्म चालू असताना कुठली काळजी घेतली पाहिजे आणि पश्चातकर्म करत असताना कुठली काळजी घेतली पाहिजे. त्यासोबत आपण पाहिलं अष्टांग आयुर्वेदमध्ये पंचकर्म काय आहे. तर अष्टांग आयुर्वेदमध्ये आपण बघतो अष्टांग आयुर्वेदाची जी व्याख्या आहे ती आहे काल काय बाल ग्रह ऊर्ध्वांग शल्य दंष्ट्रा जरा वृषयहा. तर हे सगळे जे आहे तर ह्या अष्टांग आयुर्वेदामध्ये पंचकर्माचं काय महत्व आहे हे आपण याच्यामध्ये पाहिलेलं. आता आपण जो पाठ पाहणार आहे पंचकर्मातला तो म्हणजे सर्वात प्रधान, पंचकर्म म्हटल्यानंतर कुणालाही शब्द आठवतो तो म्हणजे मालिश. तर मालिश हा काय म्हणतात लेमॅन शब्द आहे, कॉमन शब्द आहे. तर मालिश म्हणजेच आपण स्नेह हा शब्द वापरतो. स्नेह हा द्रव्यभूत आहे पण जेव्हा स्नेह न असा शब्द लागतो तेव्हा ती प्रोसिजर बनते. म्हणजे इथे आपल्याला पंचकर्मात काय अपेक्षित आहे, स्नेह अपेक्षित नाहीये तर स्नेह न अपेक्षित आहे. तर स्नेहन म्हणजे काय, त्याचे पण दोन प्रकार येतात, एक तर बाह्य आणि दुसरं अभ्यंतर. तर बाह्य जेव्हा आपण स्नेहन करतो तर त्याच्यामध्ये जेवढे काही बाह्यत पंचकर्मा केरळियन पंचकर्मामध्ये याचा जनरली उल्लेख केला जातो. तर बाह्य पंचकर्मामध्ये तुमचं येईल अभ्यंग, येईल सर्वात आधी अभ्यंग येतं, त्याच्यानंतर पादाघात, शिरोधारा, चानुबस्ती, कटीबस्ती, त्याच्यानंतर काय म्हणता येईल पत्रपोट्टली, ते स्नेहन आणि स्वेदन असं दोन्ही पण येतं. पण ह्या प्रकारचे जे काही बाह्य कर्म आहेत त्याच्यामध्ये तर्पण येतं, शिरो अभ्यंग येतं, शिरोबस्ती येते, कर्णपुरण येतं, गंडूष येतं, कवल येतं, तर हे सगळे जे प्रकार आहेत ते बाह्य स्नेहनामध्ये येतात. आणि अभ्यंतर स्नेहन असा जेव्हा वापर केला जातो तर अभ्यंतर स्नेहन हा जनरल पूर्वकर्माच्या दृष्टीने वापरला जातो किंवा प्रधान कर्माच्या पण. पूर्वकर्माच्या दृष्टीने कसा, तर ते वमन किंवा विरेचनाच्या पूर्व आधी जे आपण देतो स्नेह तो म्हणजे पूर्वकर्म. त्याचा रोल काय आहे तर दोष शाखेतून कोष्ठात आणणं, तर हा त्याचा मुख्य उद्देश आहे. आणि दुसरं जेव्हा आपण प्रधान कर्म म्हणून देतो, कुठल्या व्याधींमध्ये देतो, तर जसं की आपण पाहिलं की मूत्रगत विकार जे आहेत त्याच्यामध्ये अवपीडक स्नेह देतो, बरोबर आहे की नाही, पूर्व जेवणाच्या आधी आणि जेवणाच्या नंतर, तर ते प्रधान कर्म म्हणून. जसं की अपस्माराच्या पेशंटमध्ये देतोय, पांडूच्या पेशंटमध्ये देतोय, उन्मादाच्या पेशंटमध्ये देतोय, क्षयाच्या पेशंटमध्ये देतोय, कासाच्या पेशंटमध्ये देतोय, जे आपण अभ्यंतर स्वरूपात स्नेहपान देतोय ते प्रधान कर्म म्हणून देतोय, लक्षात आलं ना. तर ह्या दोन प्रकाराने आपल्याला स्नेहन हा अंतर्भूत होतो. तर स्नेहन हा शब्द कसा आहे, तर स्नेह हा स्निग्ध या पदार्थ म्हणजे स्निग्ध म्हणजे काय म्हणतात चिपचिपाट किंवा काय म्हणतात तेलकटपणा, ओशटपणा असं जे आहे ते म्हणजे स्निग्ध. तर स्नेह हा जो शब्द आहे त्याला नीच आणि लुट प्रत्यय लागलेला आहे जो की नपुसक लिंगी शब्द आहे, याचा अर्थ होतो अभ्यंग. तर स्नेहन हा जेव्हा शब्द वापरतो तेव्हा त्याला आपल्याला काय म्हणता येईल की एकतर अभ्यंग करणे किंवा स्नेह पान करणे, तर हे दोन शब्द त्याच्यामध्ये अंतर्भूत होतात. तर आपण आधी स्नेहनाची व्याख्या पाहूया. तर स्नेहनामध्ये ही जी व्याख्या सांगितली आहे, स्नेहनम स्नेह विषंदम मार्दवम क्लेदकारकम, तर ही व्याख्या सांगितलेली आहे. तर ह्याच्यामध्ये चरक सूत्रस्थान 22वा अध्याय 11वा श्लोक याच्यामध्ये सांगितलेला आहे. तर स्नेहन म्हणजे काय की जो स्नेह निर्माण करतो, स्नेह म्हणजे बॉन्ड है ना, माझा आणि यांचे स्नेहाचे संबंध. स्नेहाचे संबंध म्हणजे काय की कुठेतरी चांगले काय म्हणतात बॉन्डिंग आहे, तर त्याला आपण स्नेह म्हणतो. तर स्नेह विषंद म्हणजे ओलेपणा जो निर्माण करतो
तो विषंद, त्याच्यानंतर मार्दवम क्लेदकारकम, मऊपणा जो आणतो आणि क्लेदन करतो ते ह्याला आपण स्नेहन असं म्हणतो, अशी चरक चरकाचार्यांनी ही सांगितली व्याख्या. तर ह्याच्या विरुद्ध कर्म कुठला आहे स्नेहनाच्या, तर तो आहे वृक्ष. बरोबर, तर वृक्षकर्म हे स्नेहनाच्या विरुद्ध कर्म आहे. आपण जसं इंट्रोडक्शन मध्ये पाहिलं होतं की षडोपक्रम पण सांगितलेत आपल्याला, षडोपक्रम मध्ये सहा उपक्रम आहेत, त्याच्यामध्ये लंघन बृहन, स्नेहन वृक्षण, त्याच्यानंतर स्वेदन स्तंभन, असे जे सहा कर्म येतात त्याला षडोपक्रम म्हणतो आपण. तर हे सहा कर्मापैकी एक जो आहे ते आहे म्हणजे स्नेहन. तर स्नेह हा शब्द वृक्षाच्या विरुद्ध आहे, म्हणून वृक्षाचा अभाव म्हणजे स्नेहन. ठीक आहे, विरुक्षणस्य ही मुख्य स्नेहाभाव साध्य. वृक्षाच्या बाबतीत पण असं सांगितलं की जिथे स्नेहाचा अभाव आहे ते म्हणजे वृक्ष. ठीक आहे, तर हे दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध आहेत. तर अशा प्रकारे स्नेहनाची व्याख्या सांगितली आपल्याला. आता आहे स्नेहन द्रव्य. तर स्नेहनासाठी जे द्रव्य वापरतोय आपण त्याच्यामध्ये एकतर स्थावर आणि जंगम असे दोन प्रकार येतात. तर आपल्याला जेव्हा वापरायचं असतं, घरगुती जेव्हा वापरातलं आहे तर ते स्थावर पण वापरतो आपण, आणि जंगम म्हणजे तूप वगैरे जे आहे, तूप लोणी हे जे आहे हे जंगम स्वरूपात आहे. मांसरस मज्जा हे जंगम स्वरूपात आहे. तेल हा जो प्रकार आहे हा स्थावर प्रकार आहे. तर अशा प्रकारे स्थावर आणि जंगम असे दोन प्रकार आपण करू शकतो. तर हा झालं स्नेहन. आता स्नेहन द्रव्याचे गुण कुठले आहेत, कुठल्या गुणांनी आपण स्नेहन द्रव्य काय म्हणतात स्नेहनाचं काम करतं. जसं आपण प्रत्येक गोष्टींचं पंचभौतिकत्व पाहतो तसं स्नेहाच्या बाबतीत पण सांगितलं आहे की स्नेहाचे किती गुण सांगितले पाहिजेत किंवा किती गुण आहेत असं चरकाचार्यांनी सांगून ठेवलेलं आहे. तर कुठले गुण आहेत, तर द्रवम सूक्ष्मम सरम स्निग्धम पिच्छिलम गुरुशीतलम प्रायो मंदम मृदुच यद्रव्यम स्नेहनम उच्चते. हा श्लोक चरक सूत्रस्थान 22वा अध्याय 15वा श्लोक तुम्हाला दिसत असेल असं मी समजते, दिसतोय हा श्लोक सगळ्यांना. ठीक आहे, तर हा श्लोक तुम्हाला पाठ करायचा आहे, तर हा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर हा जो आहे द्रवम सूक्ष्मम सरम स्निग्धम पिच्छिलम गुरुशीतलम प्रायो मंदम मृदुचे यद्रव्यम स्नेहनम उच्चते. तर स्नेहनामध्ये कुठले कुठले गुण असायला पाहिजेत, एक तर तो द्रव असायला हवा, त्याच्यानंतर सूक्ष्म कारण तो सूक्ष्म श्रुतोगामी आहे स्नेह, म्हणून त्याच्यात विशेष शब्द सूक्ष्म हा असायला हवा कारण तो बाह्य जे काही काय म्हणतात सूक्ष्म स्रोतसातले जे दोष आहेत तो त्यांना बाहेर काढून आणा. त्यानंतर सर म्हणजे तो सरकणारा हवा है ना, पसरणारा हवा, म्हणून तो सगळ्या सूक्ष्म स्रोतसात अणुस्रोतसात जाईल. त्यानंतर त्याच्यासोबत मेन गुण त्याचा आहे स्निग्धता, ही तर असलीच पाहिजे. त्याच्यासोबत पिच्छिल आहे गुरुगुण आणि शीतल गुण. तर हे आणि त्याच्यासोबतच मंद आणि मृदू हे सगळे जे गुण सांगितले ते स्नेहद्रव्याचे आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट इयरला झालेलं आहे की प्रत्येक द्रव्याचे काय काय गुण आहेत आणि त्यांचं पांचभौतिकत्व काय आहे आणि त्यांचे काय म्हणतात कार्य काय आहेत. स्निग्धाचं जसं काम आहे स्नेहकृत मार्दवकृत बलकृत वर्णकृत हे स्नेहगुणाचं काम आहे. गुरुगुण काय आहे, गृहत्वात गुरु जे गृहण करतं ते गुरु. तर त्याचे पण काम सांगितले साधकृत उपलेपकृत बलकृत तर्पणकृत गृहणकृत. तर अशा प्रकारे शीतगुणाचे पण सांगितलेले आहे. शीतगुण काय करतं, राधन स्तंभन मूर्छाहरण तृष्णा प्रशमन, तर हे शीतगुणाचं काम आहे. मृदुगुणाचं काय काम आहे, तर अवयवांना मृदू करणं आहे ना, शिथिलकरत्वात मृदुत्व असं सांगितलेलं आहे. किंवा यस्य द्रव्यस्य श्लथने शक्ती समृदुः, म्हणजे जो मऊपणा आणतो अवयवांना मृदू करतो त्याला शीतगुण म्हणतात. द्रवगुण काय आहे, आलोडणे शक्ती ही द्रव म्हणजे जो पसरतो त्याला द्रव म्हणतात. त्याच्यानंतर पिच्छिल गुण जो आहे, पिच्छिलाला काय म्हणायचं आहे, यस्य द्रव्यस्य काय म्हणतात लेपणे शक्ती स पिच्छिल, म्हणजे जो लेपण करायचं काम करतो त्याला पिच्छिल म्हणतो. त्याच्यासोबत त्याचं काम काय सांगितलंय, तर जीवन आयुष्य यापन करणं, जीवन करणं, जीवन टिकवणं, त्याच्यानंतर बलवृद्धी करणं, संघात निर्माण करणं हे पिच्छिल गुणाचं काम आहे. कफामध्ये आहे ना पिच्छिल गुण, तर तो तेच काम करतो, सगळ्या अवयवांना बांधून ठेवणं, लेप करणं, मांस धातूचं जे काम आहे ते काम पिच्छिल गुणाचं आहे. त्याच्यासोबतच सरगुण सांगितलेलं आहे. सरगुण काय आहे, तर तो प्रसरणशील आहे. जर स्नेह जरीही जलमहाभूत प्रधान असल्यामुळे आणि जरी गुरु सांगितलेलं आहे